कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून गेल्या 6 दिवसांपासून प्राचार्यांची बदली तसंच विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू होतं, ते अखेर मागे घेण्यात आलंय. मात्र विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिलाय. लातूर इथल्या कृषी महाविद्यालयात गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय. लातूर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्या जागी चाकूर येथील रिसर्च सेंटरचे अधिष्ठाता पाटील यांची प्राचार्यपदी नियुक्ती केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. परंतु जोपर्यंत प्राचार्यांवर विद्यापीठाकडून कार्यवाही होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय. जर लवकरात लवकर प्राचार्यांवर कार्यवाही केली नाही तर हे आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा इशारा देखील विद्यार्थ्यांनी दिलाय. आज आंदोलन मागे तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. वरून आम्हाला असं लेटर आलेलं आहे की तिथं दुसऱ्या एडीपी सरांची बदली पोस्टिंग दिलेली आहे, चार त्यांच्या हातात आलेलं आहे आणि एक सिस्टम एक कारवाई होईल त्यांच्यावर. कमीत कमी दिवसामध्ये कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांना एक सांगितलेलं आहे. जेवढ्या कमी दिवसात कारवाई होईल तेवढं हे होईल आणि लवकरात लवकर कारवाई झाली तर ठीक आहे, नाही झाली तर आमचं आंदोलन पुन्हा आम्ही सुरुवात करू. आम्हाला त्यांच्याकडून वरुण युनिव्हर्सिटीतून रिझल्ट लवकरात लवकर पाहिजे. जेवढ्या कमी दिवसात कारवाई होईल तेवढं चांगलं राहील.